नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये। तर मंडळी, आता आपण गावी गेलो होतो आणि गावाला बऱ्यापैकी खूप दिवस राहिलो, आणि गावावरून येताना ना जो चाकरमनी असतो तो काही ना काही गोष्टी नेहमी घेऊन येत असतो। त्याच्यानंतर आपले नातेवाईक असतात, शेजारी असतात, त्या सुद्धा काही भेटवस्तू म्हणा ते जाताना आपल्याला देत असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आपण गावावरून काय काय गोष्टी आणलेल्या आहेत, नातेवाईकांनी आपल्याला काय काय भेटवस्तू दिलेल्या आहेत त्या। तर मंडळी, हा बघा, गावावरून आपण एवढा सर्व सामान आणलेला आहे आणि याच्यापैकी बऱ्याच सामान काही आजीने दिलेलं आहे। त्याच्यानंतर नातेवाईक पण असे गावावरून येताना ना काही ना काही देत असतात, तर हा सर्व सामान आहे। तर याच्यामध्ये पहिलं काय काय आहे हा म्हणजे आमच्या बाजूला कढीपत्त्याचं झाड आहे ना, तर आम्ही दर टायमाला जातो तेव्हा कढीपत्ता घेऊन येतो। हा कसा आपण सुकवून पण ठेवू शकता आणि असं फ्रीजला पण ठेवू शकता। आम्ही येताना घेऊन येतो दर टायमाला, आणि हा कढीपत्त्याचा सुगंध एकदम छान आहे। जरी घरात ठेवला ना आणून तरी पण सुगंध येत होता, जाम भारीक एकदम स्ट्रॉंग सुगंध आहे। हा कढीपत्ता इकडे आणलेला आहे। पुढे काय? निडी थैली आणले, ह्याच्यामध्ये भाज्या आपल्या अंगणातल्या आपल्या अंगणामध्ये ना बऱ्याच भाज्या झाल्या होत्या, काही आजीने पण लावल्या होत्या, त्या सर्व आहेत। ही अडुवळ्याची पानं आहेत आपल्या अंगणातली, एकदम मोठी मोठी पानं आहेत। ही अंगणातली अडुवळ्याची पानं आहेत। आता सर्व बॅगेमध्ये गोष्टी ठेवलेल्या ना त्या आता काढल्या, त्याच्यामुळे सर्व ही झाले दबल्यात त्या। त्याच्यावर ही वांगी आहेत, भेंडी आहेत, सर्वात साफ वगैरे करायची आहे। ही दारची भाजी, अंगणातली भाजी आवडती, दारची भाजी, ही दारची भाजी आहे। गावामध्ये दारामध्ये अंगणामध्ये या भाज्या खूपच जास्त प्रमाणात प्रत्येक जण लावतात, घरोघरी असतात गावाला दारची भाजी। सर्व ह्या भाज्या वगैरे आणल्या होत्या अंगणातल्याच भाज्या, ताज्या भाज्या एकदम। आणि हा आपला अंगणातला पडवला आहे, हा आम्ही लावलेला मे मध्ये पडवली, तो पडवला आहे। पावसाळ्यात झाला होता सर्व, तो काढून आणलाय। आणि ही शेवग्याची पानं आहेत ना, भाजी आपण करतो ती शेवग्याची पानं ना आम्ही जणांना सुकवून आणल्या वाढून, कसुरी मेथी कशी सुकवून आपण ठेवतो भाजी वगैरे मध्ये बघा टाकता, तशी आम्ही शेवग्याच्या पानांची भाजी बघा, पानं शेवगाची ही चांगली उन्हात नाही सुकवायची, उन्हात सुकवली तर काळी पडतात, आणि आपण पंख्याच्या हवेन सुकवली ना तर ही बघा हिरवी गार तशीच राहतात। आणि ही आहे ना कुठल्या पण सुक्या भाजीमध्ये, समजा आपण बटाट्याची सुकी भाजी, वांग्याची सुकी भाजी, भेंडी अशी सुकी भाजी कुठली असेल ना, तिच्यात असं मुठमुठ टाकलं ना भाजी सिजन झाली की मस्त, म्हणजे टेस्ट पण चांगली येते ना, हे ना आरोग्यासाठी चांगली। कस्तुरी मेथी सारखा त्याचा उपयोग करू शकता, कस्तुरी मेथी कशी आपण उपयोग करता भाजी टाकता भाजी तशी ही पण टाकायची। आणि ही शेवग्याची भाजी कशी एकदम उपयुक्त असते, शेवग्याची जी पानं असतात चांगली म्हणजे आपल्या शरीरासाठी असते, आरोग्यासाठी एकदम चांगली असते। मग ही भाजी आता आपण दररोज नेहमी भाजी खात नाही, पालेभाजी शेवग्याची आणि इकडे भेटत पण नाही, मग ही गावाला अशी सुकवून आम्ही आणतो आणि अशी भाज्यातून टाकतो। ते आणलंय, ह्याची कधीतरी आपण रेसिपी शेअर करू तुम्हाला कशा प्रकारे बनवतो ते। एकदम पौष्टिक असते, सुकवायची असते आणि कोणत्या पण भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता, कस्तुरी मेथी सारखा याचा उपयोग करू शकता। हा पुढे काय? आजीसनी ना जवळची आजीसनी, हा शेजारची आमची आजी आहे ना, तीन गावण्याचा पीठ म्हणजे दिलेला आहे, दात्यावर दडलेला, जात्यावरच आहे हा दडलेला पीठ। आणि तुम्ही बोलत असे की नातेवाईक माणसं देतात त्यांच्या तुम्ही भेटा दाखवता, आणि तुम्ही देता ते दाखवत नाही, आता आपण द्यायचं त्यांना भेट कशी व्हिडिओ काढणार, कसं वाटतं ना आपल्याला देतानी पण आम्ही पण घेऊन जातो, म्हणजे आता आपण असं कसं हाती मोकळ्या हातीने जाणार, काय भेटवस्तू द्यायलाच लागते। काही जण कमेंट पण करत असतात तुम्ही तुम्हाला सर्व नातेवाईक भेटवस्तू देतात, तुम्ही काय देता नातेवाईकांना? पण आम्ही पण जातो तर हात असं खाली नाही आता, आपण गेलो ना नातेवाईक शेजारी त्यांना द्यायला म्हणजे घेऊनच जातो आम्ही, जातो पण आम्ही असे व्हिडिओ काढत नाही ते दाखवण्यासाठी, कशाला व्हिडिओ काढायचे ना, मग येताना व्हिडिओ काढायला आम्ही व्हिडिओ नाही काढत, त्यांच्या कसे काढू शकतो हे कसे आपल्याला त्यांनी आवडीने दिले, आवडीने देतात मग आपण पण त्यांना पण त्यांचं पण आपल्याला हे वाटतं ना देतात ते। पुढे काय? हा भोपळा आहे, हा भोपळा ना आम्ही येताना ना गाडीत रस्त्यात म्हणजे गावचेच भोपळा असतात, ते गावची लोक अशी ना रस्त्यात म्हणजे भाज्या विकायला बसलेले असतात त्यांच्याकडून हा घेतलेला आहे गावठी भोपळा।
हे कसं गावच्या भाज्या ताज्या असतात सर्व ताज्या असतात चांगल्या आणि चांगले पिकवलेलं पाणी वगैरे मस्त छान जमीन गावची चांगली त्याच्यावर ते भाज्या पण टेस्टीला चांगल्या असतात म्हणून गावातून येतानाच आम्ही बोललो भाज्या घेऊन येऊ भाज्या होत्या त्या बोलला घेऊया कारण आम्हाला भोपळा भेटला नव्हता आमच्या भोपळीवर भोपळे ना कळी आलेली कळ्या छोट्या छोट्या आल्यात नाही रेडी झालेल्या गावचे आपल्या आपल्या खायचं असतं हे पुढे काय हे कडवं पण आहेत हे कडवं आहे बघा कडवं आता कसं आता जास्त नाही भेटत उन्हाळ्यामध्ये जास्त पण आम्ही ठेवले होते ना येतानी गावाला ठेवलेले मे मध्ये त्याला खायला कोण नाही बोलले घेऊन जाते पुढे काय हे पण पीठ आहे हा पण पीठ आजीने दिलेलं ना हा तांदळाच पीठ आहे तांदळाच पीठ आहे आणि तांदूळ ते आपले गावचे गावचे तांदूळ ते पण आजीच दिलेले जवळ आपल्या जमिनीत पिकलेले तांदूळ आहेत हे सर्व ह्या गोष्टी आहेत आणि इकडे पण आहेत अजून बऱ्याच गोष्टी आहेत ओपन करते बघा हे सर्व ओपन करायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये कारली ना गावचीच आहेत ही कारली आहेत ना छोटी छोटी हा अंगणातली जात नाही ही आपल्या अंगणातली छोटी छोटी कारली गावच्या मे मध्ये आपण गेले त्या गावाला लावलेली ना कारली ती आहे छोटी ती सर्व झालेली होती ती छोटी छोटी झालेली बारीक बारीक ते आम्ही आणले गावाला जास्त मोठी मोठी होतात पण खूप कमी होतात म्हणजे अजून जास्त छोटी झाली की लवकर कुठून टाकतो आपण हो मोठी होऊन देत ना मला आता मुंबईला जायचं आहे तर घेऊया भाजी बिजी एकदम छान होते कारल्याची इकडे मला वाटतं इकडची आम्ही भाजी खातो ना मला अजिबात नाही आवडत म्हणजे कारले गावची एकदम भारी पण गावची कारली ना भाजी तुम्ही दररोज आपण खाल्ली ना तरी पण मन म्हणजे हे नाही होत आपलं खावशीच वाटते जास्त कडू पण नाही लागत म्हणजे आता आईने बनवलेली ना गावाला गेलो ते बोला मला माहितीच नाही कारल्याची भाजी एकदम मस्त झालेली एकदम क्रिस्पी बनवलेली तव्यावर हा ना आपण काकडी ना ह्याला आम्ही तवसा बोलतो मोठी असली ना की तवसा हा पण आपल्या ना आपल्या तवशीवर होता अंगणातल्या तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग मुंबईला येताना ना त्याच्यामध्ये तुम्हाला अंगणात काय काय आहे तो दाखवलेला आहे अंगणात म्हणजे काकडी वगैरे कुट्ट्याने वगैरे दाखवले तर तुम्ही पाहू शकता म्हणजे कुठे एक्झॅक्टली काकडी बनली होती कुठे बनली ते आम्हाला लक्ष नव्हतं अचानक आम्हाला दिसली काकडी ही काकडी आहे म्हणजे दोन अजून काकड्या असतील मला वाटतं तीन होते दोन छोट्या होते ही एकच मोठी अचानक भेटली आम्हाला माहितच नाही ही पण गावातली आपल्या अंगणात अंगणातली दोन्ही अंगणात लावलेल्या आजीसनी काकडी लावलेली तवशीच झाड पुढे काय हा चिपूळ आपली आहेत ना मनाली मनाली ताई त्या घेऊन आलेल्या महेश काकांची बायको ना त्या घेऊन आलेल्या चिपूळ त्यांच्या नाचणीतला आपण पेरणी वगैरे करायला गेलो ना तेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहिली असाल महेश काका नांगर पकडलं होते नांगरणी करत होते म्हणजे पेरणी आणि त्या काकी करत होत्या तर त्याच काकीने ही भेटवस्तू दिलेली आहे हा चिपूळ आहे छोट्या आहे चिपूळ आहे चिपूळ म्हणजे आई चिबूड काय प्रकार असतो सांग जरा म्हणजे आम्ही गुंजवला बोलतात ह्याला गावाला मुंबईला चिबूड बोलतात हा बघा पिकल्यावर पिवळा पिवळा बघा असतो पण हा हिरवा आहे ना तर तो कच्चा खाला तर मस्त खोबऱ्यासारखा लागतो आणि हा ना आतमध्ये पिकल्याच्या नंतरला साखरे बरोबर पण खातात असा पण हा कच्चा पण चांगला लागतो पण आपण आणलं की ताजा फ्रेश असतो ना त्या ताबडतोब खायचा कच्चा मग मस्त लागतो ना तुम्ही ठेवला ना हा इकडे काय हा भाज्या आपण घेतली भाज्या म्हणजे पडवल ही ना आम्ही विकत घेतली तिथे रस्त्याने तिथून येताना घेतलेले त्या कारण त्या गावच्या ना मुंबईला विकत घेऊया हे सर्व भोपळा वगैरे पण तिथूनच आपण घेतलेला ना या काकड्या आहेत कसं गावाला पडवलं भेटली नव्हती आमच्या पडवली एकच होता पडवल हा एक पडवल होता ना हा इकडे हा बघा हा एकच भेटलेला ना म्हणून बोलले आता रस्त्याला होती पडवला म्हणजे विकायला बसलेल्या होत्या ना गावच्या त्या आम्ही येताना घेतली मगाशीच म्हणलं गावचे कसे ताज्या भाज्या असतात घेऊन येतो पडवल इकडे मुंबईला जास्त करून नाही मिळत मिळत असं काय नाही बाजारामध्ये मिळतात गावचं आणि मुंबईचा फरक असतो आणि ह्या सर्व काकड्या या काकड्या पण ना आम्ही रस्त्यात विकत घेतल्या तिकडे गावाला बसलेल्या होत्या ना रस्त्यात बसतात ना गावची लोक विकायला बाजारात ते सर्व घेतलेले ते आम्ही आणल्या ह्या बहुतेक काकडे लहान होत्या लहान घेऊया छोट्या छोट्या खायला म्हणजे बरे वाटत कवळ्या असतात ना मोठे जास्त म्हणजे बिया येतात कवळ्या या सर्व काकड्या आणलेल्या आहेत
आणि हे काकडीचं मोठ्या प्रकारला आपण तवसा बोलतो. त्याच्यामध्ये बिया मोठमोठे असतात, काकडीचाच प्रकार आहे. फक्त झाली की तवसा आणि छोटे असतात त्या काकड्या, काकडी आणि हे सर्व पडवलं आहेत. अजून काय काय नाही, हे कपडे आहेत, ते कपडे आहेत. हे गावची तिथे रताळी होती ना, आई पण विकतच घेतली होती, तिथूनच घेतली, तिथून सर्व भाज्या घेतलेल्या ना. तिथे रताळी वाली होती, गावची आहेत म्हणजे रताळी, पण आम्ही विकत आणली. सर्व खातो ना, कसं संध्याकाळचं नाश्त्याला वगैरे होऊन जातात रताळी. हे स्वीट असतात म्हणजे गोड लागतात. तर ह्या सर्व गोष्टी आपण आणल्या होत्या आणि काही आजीने पण दिल्या होत्या, काही काकीने नातेवाईकांनी पण दिल्या होत्या. ह्या सर्व कशा भाज्या वगैरे आहेत आणि बाकी सर्व इकडे पीठ वगैरे आजीने दिलेला, त्याच्यानंतरला हे कडवे वगैरे सर्व होते. तर हे कसं गावाला गेल्याच्या नंतरला काय ना काय आपल्याला म्हणजे मिळतो, नातेवाईक पण देत असतात. आणि आपलं हे कसं स्वतःच्या शेतातलं भेटत खायला. उन्हाळ्यात आपण गेले की आपल्याला आंबे काजू असं काय ना काही प्रत्येक सीझनला गावाला गेलो ना आपण, तरी काय ना काहीतरी असतातच. आता बघा, आता भाज्या किती भरपूर आता असतात या टायमात, काकडी, भोपळा, पडवळ, चिबूड, कारली, अशी भरपूर विविध प्रकारच्या अशा भाज्या भेटत खायला. पालेभाज्या असं कुठल्या पण सीझनला तुम्ही जा, काय ना काही भेटतात त्या टायमाला. ती वस्तू काय ना काय त्या सीझनच्या टायमाला असतात. म्हणजे गावाला कधी असं आपण बिना ह्याचं नाही येत, मोकळ्या हाताने पण नाही येणार. काय ना खायला पण काय ना काहीतरी भेटतो. तर असं ना प्रत्येक ह्याला सीझनला काय सणाला काय तर जायला पाहिजे आपण, म्हणजे आपण गावचे आहोत म्हणजे जायला पाहिजे. तर आजची पूर्ण ही आपण काय काय आणलेलं गावावरून त्याची व्हिडिओ होती. नातेवाईकांनी काही गोष्टी दिलेल्या, आजीने काही गोष्टी दिलेल्या, सर्व कसं गावाला गेल्याच्या नंतरला काही ना काही आणत असतो, त्या सर्व गोष्टी काय काय आणल्या होत्या आपण गावावरून त्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करा, लाईक करायचं आहे. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.